राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते बंद होते. आजचा दिवस हा 25 वर्ष पूर्ण करून 21व्या वर्षात पदार्पण करण्याचा दिवस आहे. आता जयंत सरांनी सांगितलं की याच दिवशी 20 वर्षाच्या पूर्वी आपण मुंबईमध्ये सकाळी शण्मुखानंद हॉलला बसलो होतो. त्या सभेचे अध्यक्ष स्थान सन्माननीय छगन भुजबळ यांनी घेतलं होतं. आणि त्या शण्मुखानंदच्या हॉलच्या बैठकीमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना, त्याची घटना यासंबंधीचा एकमताने निर्णय घेतला. आणि त्याच दिवशी सर्वसाधारण सभेच्या संबंधीची जी संकल्पना असते ती सभा आपण जाहीर सभा म्हणून शिवाजी पार्कमध्ये घेतली. आणि अक्षरशः जवळपास 2.5 ते 3 लाख कार्यकर्ते महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून आले आणि शण्मुखानंदमध्ये घेतलेल्या निर्णयाला त्यांनी मान्यता दिली. आणि पक्ष म्हणून आपण दुसऱ्या दिवसापासून काम करायला सुरुवात केली. 20 वर्ष होऊन गेली, 77 वर्ष झाली. राज्यामध्ये सत्तेत आपण आलो, त्याच वेळेला गोव्यामध्ये आपण सत्तेमध्ये होतो, त्याच वेळेला आपला मंत्री केरळच्या मंत्रिमंडळामध्ये होता, त्याच वेळेला नॉर्थ ईस्टच्या राज्यामध्ये आपल्याला मंत्रिमंडळामध्ये काम करायची संधी मिळाली. असं कधी घडलं नव्हतं की एखादा पक्ष स्थापन झाला आणि तो स्थापन झाल्याच्या नंतर 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये त्या पक्षाला देशातल्या 3 ते 4 राज्यामध्ये सत्ताधारी सरकारमध्ये काम करण्याच्या उद्देशाची संधी लोकांनी दिली. हे जे काही घडलं ते लोकांचं प्रेम होतंच, पण तुमच्यासारखे हजारो कार्यकर्त्यांचे कष्ट होते, त्या कष्टामुळे हे घडत. महाराष्ट्रामध्ये अधिक पाठिंबा मिळाला, सत्तेमधला 50% भागीदार तुम्ही झाला, अनेक जिल्हा परिषदेमध्ये आपले अध्यक्ष झाले, जवळपास 80 ते 90 नगरपालिकेमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष पदावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते झाले. मला आकडा लक्षात नाही, पण महिला पदाधिकाऱ्यांच्या संबंधीचा राष्ट्रवादीने विक्रम त्या काळामध्ये केला. तो महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील. आणि या पक्षाचा महाराष्ट्रामध्ये तुम्ही लोकांनी एक पाया व्यापक करण्याच्या उद्देशी खबरदारी घेतली. काही महानगरपालिकेमध्ये महापौर पदाची जबाबदारी सुद्धा आपल्या पक्षावर पडली. आणि एका बाजूने आपण संघटनात्मक विस्तार वाढवत होतो आणि दुसऱ्या बाजूनं राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आपले जे सहकारी काम करत होते ते लोकांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्यासाठी सत्तेचा वापर उत्तम रीतीने करत होते. त्यामुळे सगळी संयुक्त सरकार होतं, पण लोकांच्यामध्ये चर्चा असायची की काम करायचं असेल तर राष्ट्रवादीच्या माणसांच्याकडे जावं आणि काम करण्याचा उद्देश अगोदर राष्ट्रवादीच्या माणसांनी केलेला होता. या गोष्टीचे फळ आपल्याला सगळ्यांना ठीक आहे. आता सत्तेचा तो कालखंड निघून गेला, 14-18 वर्षापर्यंत आपण सत्तेत होतो, देशाची काम करण्याची संधी आपल्याला मिळाली. पण 14-18 वर्षाच्या मधून एक प्रकारचं चित्र देशातलं उदरनिर्वाह चित्र आपल्याला दिसतंय. आणि आज सर्व देशामध्ये
ज्या विचारधारेला आपण सगळ्यांनी सातत्याने विरोध केला, ती विरोध ती विचारधारा त्या ठिकाणी आज सत्तेमध्ये आलेली आहे. आपल्या सगळ्यांच्या विचाराचा मूळ गावा हा गांधी नेहरूंच्या विचाराशी सुसंगत आहे. गांधी नेहरूंनी आंबेडकरांनी महात्मा फुल्यांनी स्वातंत्र्याचा समतेचा विषमतेच्या विरुद्ध जाण्याचा व्यापक देश त्याचा विचार हा समाजाच्या समोर मांडला. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्या विचाराला घेऊन लक्षावधी करून घरदाराचा विचार न करता त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि स्वतंत्र भारत हे जे स्वप्न होतं ते स्वप्न आपल्याला बघायला मिळालं. आणि त्यानंतरच्या काळामध्ये त्या विचारानं पुढे जाण्याच्या संबंधीचा प्रयत्न सुरू होता, पण अनेक संघर्ष झाले, मतभेद झाले, हसाफुसी झाल्या आणि त्यामध्ये शेवटी आपण एक स्वतंत्र पक्ष म्हणून स्थापन करायचा निर्णय घेतला आणि आपलं एक धोरण आपण पक्क केलं. आपण नवे आहोत, तरुण आहोत, अधिक कालखंड आपल्याला जसा काँग्रेसला 625 वर्षात मिळाला किंवा भारतीय जनता पार्टीला 50-60 वर्षापेक्षा अधिक मिळाला तसा कालखंड आपल्याला मिळाला नाही. पण मिळाल्यामुळं त्याचा विचार कधी आपल्या कार्यकर्त्यांनी केला नाही. हा पक्ष मजबूत करायचा आणि या पक्षाचं अस्तित्व स्वतंत्र ठेवायचं, याच्यात तडजोड करायची नाही, ही भूमिका घेऊन आज आपण सगळे ठिकठिकाणी काम करतो. एका बाजूने गांधी नेहरूंच्या विचारांची भूमिका मी आपल्याला सांगतोय. आज देशामध्ये दिसतंय का? आज संपूर्ण भारतामध्ये काही राज्य जर सोडली तर सांप्रदायिक विचाराचा जोर हा ठिकठिकाणी बघायला मिळतो. दिल्लीमध्ये आहे, देशाच्या संसदेमध्ये आहे, केंद्र सरकारमध्ये आहे, अनेक राज्यामध्ये आहे, पार्लमेंटमध्ये. आम्ही बघतो एका कोपऱ्याला मोठ्या प्रमाणात वरली वस्त्र घातलेले लोक असतात. त्याच्यात स्त्रिया असतात, पुरुष असतात, ते काही फारसे भाग घेतात वगैरे असं दिसत नाही. पण त्यांची कामाची पद्धत वेगळी आहे. सरकार चालवण्याची जबाबदारी काही घटकांच्यावर आणि त्या सरकारी अधिकाराचा लाभ घेऊन आपली समाजाला एकसंघ न ठेवण्याची जी विचारी विचारधारा आहे तिचा पाया विस्तृत कसा करता येईल या प्रकारची खबरदारी घेणारा तो वर्ग हा संसदेमध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला. आता उद्या अधिवेशन सुरू होईल आणि कदाचित आम्हाला सदनामध्ये बघायला मिळेल. पहिल्या दिवशी ज्या वेळेला राष्ट्रपतींचं अभिभाषण होईल त्या अभिभाषणाला संसदेच्या दोन्ही सभागृहाचे लोक असतात, लोकसभेचे असतात, राज्यसभेचे असतात आणि त्याच्यासमोर राष्ट्रवादी राष्ट्रपती संबोधित करतील. आता या सगळ्या भाषण राष्ट्रपतींच्या ऐकण्याच्यासाठी जमा होणाऱ्या एकत्रित येणाऱ्या संसद सदस्यांच्यामध्ये या भव्यकरणाचा संबंधीचा विचार मांडणाऱ्या लोकांची संख्या उच्ची असेल आणि त्याच्यामध्ये काहीच घसे घसे आहेत की त्यांच्या खचवे सबंध देशाला अलीकडच्या काळामध्ये एक गोष्ट कळली की गंभीर खचवे असलेली एक व्यक्ती त्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये निवडून आली आणि त्या ठिकाणी सत्तेत आहे. तिच्या अनेक खचले मालेगाव बॉम्ब ब्लास्टमध्ये आरोपी म्हणून त्याच्यात नाव आहे. एक जोशी नावाचाच एक भारतीय जनता पार्टी सत्सम विचाराचं काम करणारा मध्य प्रदेशमधला सहकारी असतात त्याच्या हत्येच्या संबंधीचा खटला आहे. आणखीन काही खटले
असे गंभीर खटले ज्यांच्याबद्दल आहेत अशांना तिकीट देणं ही उमेदवार राजकीय पक्षाला आणि लोकशाहीला न सोडण्यात येईल. कधीही कुठला राजकीय पक्ष असं कधी करत नाही की ज्याच्यावर खटले. खटले दोन प्रकारचे असतात. म्हणजे तुमच्यावरही काही खटले असतील याचा अर्थ तुम्हाला तिकीट द्यायचं नाही असं नाही. फक्त बघावं लागेल ते खटले कशासाठी. उद्या महागाईच्या विरुद्ध तुम्ही मोर्चा काढला, सत्याग्रह काढला, तर तुमच्या खटला होणार. हे खटले काही गंभीर खटले नाहीत. हे लोकांच्या प्रश्नाची मांडणी करण्यासाठी तुम्ही सरकारने काढलेल्या आदेशाचा भंग केला म्हणून तो खटला. असे खटले हे कार्यकर्त्यांच्या दृष्टीने सन्मान चिन्ह आहे. कारण तो खटला लोकांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी. तर कुणाला खुनाच्या आरोपमध्ये किंवा मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला तिथे इतके इतके लोक मृत्यूमुखी पडले त्याला जबाबदार म्हणून एखाद्या व्यक्तीवर खटला बसला जाता हा खटला गंभीर आहे. गमतीची गोष्ट आहे की याची सगळ्याची इन्व्हेस्टिगेशन सुरू झाली आणि पहिल्यांदा मालेगावमधून अल्पसंख्याक समाजाची मुलं पकडून आली. माझ्या वाचण्याचा मी कुठच्या जाहीर करणार बोललो की ही गोष्ट माझ्या मनाला पटत नाही. कोणती गोष्ट? वावस कधी झाला मालेगाव? एका शुक्रवारीला. कुठं झाला? मस्जिदमध्ये झाला. कोणत्या वेळेस झाला? मस्जिदमध्ये ज्यावेळी लोक प्रार्थनेच्यासाठी एकत्रित झाले त्यावेळी झाला. त्यावेळी मी एक निवेदन केलं की मला हे पटत नाही. कुठलाही मुस्लिम फ्रायडे शुक्रवारच्या दिवशी जुम्माचे दिन मस्जिद में जाकर वामव्यास करेगा इसके ऊपर मेरा भरोसा नहीं. कोई भी मुस्लिम कभी कर नहीं. जे काही पकडले गेले ते योग्य केलं याची तपासणी केली पाहिजे. सुदैवानं त्यावेळेला काही उत्तम अधिकारी होते. त्याच्यामध्ये एक पुरोहित नावाचा अधिकारी होता. पुरोहित त्याची हत्या झाली तुम्ही बघितलं असेल. आणि पुरोहितांनी काही लोकांनी त्याच्या खोलामध्ये जाऊन कर्करे आणि त्याच्या सगळ्या टीमनी त्या ठिकाणी काही लोकांना अटक केलं. त्याच्यामध्ये आज संसदेमध्ये आम्हा लोकांच्यावर राष्ट्रपतीच्या अभिभाषणाला ज्या येऊन बसली त्या भगिनी सुद्धा आणि अशांना प्रतिष्ठा आता मिळाली. आणि असे एक नाही अनेक लोक आहेत. पंचमंडळामध्ये एक पंची आहे. त्यांचं वैशिष्ट्यच आहे. काही सांगतात पण एखादा मुस्लिम कार्यकर्ता काही बोलला तर म्हणतात पाकिस्तानला पाठवत. एकदम सरसर संसदेमध्ये बाहेर तिथं आम्ही चहापानाच्या प्रति वस्तू तिथे चर्चा झाली आणि त्यांनी असंच सांगितलं की तो वेगळं व्हा. आम्हाला सांगायला हवं की हा देश तुमच्या वामदेवाची प्रॉपर्टी नाही. इथून फाटून द्या, त्याला फाटून द्या, हा काय अधिकार तुम्हाला कोणाला नाही. ठीक आहे, लोकशाहीमध्ये तुम्हाला सत्ता मिळाली याचा अर्थ काय वाटतच्या पद्धतीने सत्तेचा वापर करता येणार. पण ते अखंडपणाने अशा प्रकारच्या गोष्टी बोलत असतात. पुन्हा एकदा त्याला मंत्रिमंडळात स्थान मिळालं. याचा अर्थ आज देशाचं नेतृत्व करणाऱ्या घटकांना हा देश समाजातल्या सगळ्या घटकांना घेऊन पुढे चालवायचा आहे. त्या संकल्पनेला तिलांजली देऊन आम्ही म्हणतो त्या विचारधाराने देश आम्ही चालवणार या भावनेतून आज त्या ठिकाणी या देशाला पुढे नेण्याच्या संबंधीचा प्रयत्न केला जातो. त्याचा उल्लेख मगाशी जयंत स्वामी केला तरी आपण आत्तापर्यंत तरी पाहिलं. तुम्ही कोणी जवाहरलाल नेहरू पाहिले दिसं पाहिले नसते.
मी महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो त्यावेळेला नेहरू पंतप्रधान होते आणि आम्ही पुण्याला शिकत होतो. नेहरू आले तर आम्ही तासन तास रस्त्यात थांबायचो, त्यांच्या गाडीतनं ते जायचे तेव्हा त्यांना बघायला. त्यांचा कधी आम्हा लोकांचा संबंध नाही आला, शास्त्रींचाही कधी आला नाही. पण नंतरच्या काळात जेवढे फ्रेंड्स झाले ते सगळ्यांशी संपर्क आला. इंदिराजी असेल, बाकीच्या मंत्रिमंडळाच्या प्रधानमंत्र्यांच्यावर काम करायची संधी मला मिळाली. पण असं कधी पाहिलं नाही की या देशाचा प्रधानमंत्री म्हणजे नरसिंहराव किंवा हे लोक त्यांच्या घरामध्ये पूजा अर्चा चालायची. त्याच्यानंतर माझी तक्रार हा व्यक्तिगत प्रश्न आहे कोणाचा. म्हणजे मुस्लिम असेल तर नमाजला गेला त्याचा अधिकार नाही, बौद्ध असेल तर प्रार्थनेच्यासाठी गेला त्याचा अधिकार नाही, किंवा हिंदू असेल तर तो देशाला गेला काशीला किंवा आणखी कुठे मंदिरात आणि त्यांनी पूजा केली त्याचा अधिकार आहे, त्याच्यावर कोणीच तक्रार नाही. पण तुम्ही सत्तेमध्ये असताना त्या सत्तेचा वापर त्या धार्मिक विचाराच्या प्रसाराच्यासाठी करत असाल तर हे योग्य नाही. तर या देशाला जी विचारधारा घटनेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आणि ती देशांनी स्वीकारली त्या चौकटीमध्ये हे बसत नाही आणि हे आजचे राज्यकर्ते तसा विचार करत नाही. आणि मग मगाशी जयंतचा बोलताना बोलले कधी पाहिलं होतं आपण देशाचा प्रधानमंत्री कुठल्या गुहेत जाऊन बसला आणि सगळ्या देशांनी पाहिजे बघू असं काहीतरी बसतं डोळे बंद करून बसले. अरे प्रधानमंत्री काय म्हणजे काय त्यांना एक एक तास नाही अर्धा तास सुद्धा काढणं अवघड जातं. सर्व निवडी उठी जबाबदारी असते. 24 तास मंदिरात जाऊन त्या ठिकाणी बसले काय संदेश तुम्ही देणार. आज दुनियामध्ये विज्ञानाच्या आधारामध्ये नव्या पिढीला पुनर्नेण्याच्या संबंधीची खबरदारी घेतली जाते. आधुनिकता हा नव्या पिढीत रुजवण्याचा प्रयत्न केला जातो. ती आधुनिकता विज्ञान या सगळ्या गोष्टीला चॅलेंज झाली आणि भगवे असते घरून आमचा प्रधानमंत्री जाऊन ते गुहेमध्ये बसतो आणि हे देशाला दाखवतो. मोठं वेगळं चित्र आज देशामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि मला स्वतःला असं वाटतं की अशी स्थिती ज्यावेळेला येते त्यावेळेला लोकशाही सर्व धर्म समभाव निरभिवृत्ती विज्ञानाला सामोरं जाणं या सगळ्या गोष्टीला चिरंतन टिकवायचं असेल तर या विचारधारेवर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी या सगळ्या परिस्थितीला तोंड देण्याच्यासाठी मजबूतीने उभं राहिलं पाहिजे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लहान असेल पण याचा कार्यकर्ता हा चिवट आहे आणि विचारांचा लक्ष आहे तो आणि त्यासाठी तुम्हाला मला अतिशय जागरूक जावं लागेल एवढंच या निमित्तानं सांगायचं. आज मुंबईच्या संघटनेच्या वतीनं आज ही बैठक या ठिकाणी आपण बोलवली. मी सचिन आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना धन्यवाद देतो की वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी संधी दिली. महाराष्ट्राच्या अध्यक्षांनी महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये पाणी हा महाराष्ट्राचा फर्स्ट महाराष्ट्राचा ध्वजा असल्यामुळं जलदिंडीची संकल्पना करून पाण्याचं महत्त्व हे जनमानसामध्ये प्रस्तुत करण्याच्या संबंधीचा कार्यक्रम पक्षाच्या वतीने घेतला. एक आगळा कार्यक्रम आपण घेतला त्याचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो. मुंबईमध्ये आपल्याला आपल्या कामाचा विस्तार लाभायचा आहे. आपण मुंबईमध्ये कमी होते मान्य केलं पाहिजे. खरं सांगायचं की एक गोष्ट माझ्यासह सगळ्यांची त्याची जबाबदारी आहे की राष्ट्रवादीचा चेहरा हा आपण ग्रामीण चेहरा केला आहे. पण राष्ट्रवादीचा चेहरा ग्रामीण करायला काही चुकीचं नाही, योग्य. पण ही गोष्ट चालू चालणार नाही की महाराष्ट्रामध्ये 50% लोकसंख्या नागरी. आज मुंबईसारखे शहर, ठाण्यासारखे शहर, नागपूरसारखे शहर, पुण्यासारखे शहर, पिंपरी चिंचवडसारखे शहर हे झाले की तर आहेतच. पण तुम्ही प्रत्येक तालुका बघा,
आज कुठल्या संख्येमध्ये तुम्ही फेन झालेला, तर फेन हे शहरामध्ये येतं का यासंबंधीची चर्चा होऊ शकते, पण फेनमध्ये नागरीकरण झालेलं आहे मोठ्या प्रमाणात. प्रत्येक तालुक्यामध्ये तुम्हाला नागरीकरण झालेलं चित्र आपल्याला बघायला, अगदी शहापूर असेल, कल्याण असेल, ह्या इकडमध्ये ती सगळी शहरं झालेली आहेत. पण प्रत्येक तालुक्यामध्ये काहीतरी 10%, 15%, 20% नगरपालिकेचं गाव किंवा तिथं नागरीकरण झाल्याच्या संबंधीचं चित्र दिसतं. आणि मग 50% लोकसंख्या ज्या राज्याची नागरीकरणामध्ये वास्तव्य करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण समान राज्यामध्ये कधी यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की आजच्या दिवशी आपण हा निर्धार करूया की आपला नागरीकरणाच्या नागरी परिसरामध्ये पक्षाची व्याप्ती वाढेल कशी, त्या दृष्टीकोनातून शहराचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, झोपडपट्टीचे प्रश्न असतील, बेरोजगारचे प्रश्न असतील, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, जळगावचे प्रश्न असतील, फारसापेक्षा याच्यात आपण घालत नाही. महानगरपालिका हे महत्वाचं साधन आहे, दुर्दैवानं त्या ठिकाणी आपली संख्या जास्त नाही, नसेल संख्या, पण त्याच्या वर्गामध्ये तिथल्या नागरी प्रश्नांच्यासाठी जिथे लोकांच्या अन्याय होतो, दुर्लक्ष केलं जातं, त्याच्यासाठी संघर्ष करायला त्या लोकांच्या सह उभं राहणं हे आपल्याला अशक्य आहे. नाही सत्ता आमच्याकडे महानगरपालिकेत, पण ज्यांच्याकडे अधिकार नाही त्यांच्याकडून दुर्लक्ष केलं जात असेल तर त्यांना जाण विचारण्याच्यासाठी नागरिकांना एकत्रित करणं आणि प्रयत्न करणं, जन्मानस तयार करणं ही तर घोष आपल्याला करता येईल, आणि ती घोष करण्याची खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र आणि तिथला नागरी परिसर देशाच्या इतर राज्यापेक्षा वेगळा आहे. तुम्ही केरळमध्ये गेलात तर कोणतंही महत्वाचं शहर घेतलं तर 95%, 90% लोक एका भाषेनं बोलणारे असतात. तामिळनाडूमध्ये तुम्ही गेला तर कोणतंही महत्वाचं त्रिचीसारखं शहर बघा, कोइंबतूरसारखं शहर बघा, चेन्नईसारखं शहर बघा, ही जर भाषा बोलणारे लोक असत नाही, तिथे एकच भाषेचा प्रभाव आज त्या ठिकाणी बघायला मिळतो. महाराष्ट्रामध्ये तसं नाही. मुंबईची काय मुंबई कसं प्रदर्शन, पण मुंबईच कसं प्रदर्शन असं नाही. आज नागपूर सोडा, चंद्रपूरला तुम्ही जा, बल्लारपूरला जा, बल्लार शहरा जा, माझी खात्री 30-40% लोक तिथे हिंदी बोलत असतील. आज तुम्ही गोंदियामध्ये जातो आम्ही प्रफुल्लबाईंच्याकडे, तिथं 50%-च्यापेक्षा जास्त लोक हिंदीमध्ये बोलतो. हे असे अनेक शहरं महाराष्ट्रामध्ये आहे, आणि त्याचं कारण की महाराष्ट्र हे समाजाच्या विविध भाषेच्या लोकांना बरोबर घेऊन सन्मानानं त्यांना जगण्याचं साधन तयार करणारा प्रदेश आहे, आणि त्यामुळे लोक विश्वासाने या ठिकाणी येतात. आणि अनेक शहराचं एक त्याचा सामाजिक चेहरा, भाषिक चेहरा हा इतर राज्यांच्यापेक्षा महाराष्ट्रात वेगळा हा आपल्याला बघायला मिळतो. आणि मुंबई हे त्याचं आग्रह आहे. मुंबईमध्ये कधी कोणाला वाचत नाही फरक आहे, सगळ्या भाषेचे लोक असतात, सगळ्या राज्याचे लोक असतात. कालच मला सचिन भाईच्या नेतृत्वाखाली एक तेलुगू समाजाचं शिष्टमंडळ भेटलं, आणि तेलुगू समाजाचे प्रश्न किती आहेत, काय वगैरे या संबंधीची मांडणी त्यांनी केली, ते मला समजून सांगत होते. कारण मी काही फारसं मुंबईत लक्ष देत नाही, त्यांना साधारणचा समज आहे. आणि मी सर बोलता बोलता त्यांना सांगितलं की तुम्हाला ठाऊक आहे म्हणजे महाराष्ट्र राज्य झाल्याच्या नंतर या महाराष्ट्राचे पहिले स्पीकर झाले ते तेलुगू होते. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा एक मोठा पुढारी होता, त्यांच्या निघणारा पुजारी ते तेलुगू होते. महाराष्ट्रामध्ये महापौर झाल्यामध्ये तेलुगू समाजाचा महापौर महाराष्ट्र झाल्याच्या नंतर सुरुवातीला झालेले असे एक अर्ध नावी त्यांना सांगितलं. आश्चर्य हे धन हे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये लोकांनी जे आनंदाने स्वीकारले
एक काळ असा होता की मुंबईचं नेतृत्व एक जुन्या काळातले काँग्रेसचे नेते होते, त्यांचं नाव सरकार पाटील, एस के पाटील. एस के पाटलांच्याकडे हे मुंबईचे अभिषिक्त राजे म्हणून त्यांची ओळख केली जात होती आणि समाजाच्या सगळ्या घटकांना वळवून घेऊन त्यांनी या मुंबईचं कसो फर्ग्युसन हा चेहरा जाणीवपूर्वक जपला. अनेक लोक त्यांनी वाढवले, सगळ्या समाजातले पराची भाषिक वाढवले. मला आठवतं की आमच्या पुणे जिल्ह्यातले मुकुंद ठाकोजी पाटील, एक शेतकरी माणूस, व्यापारी, म्हणजे मार्केटमध्ये प्रॉफिट व्हायचं या मार्केटमध्ये, त्या ठिकाणी हा माल असल्यातल्या शेतकऱ्यांचा माल हा विक्रीच्या ठिकाणी पोचवण्याच्या संबंधीची कामगिरी सगळ्यांना मदत करणारे घेत ते मुंबईचे प्रमुख होते काँग्रेस संघटनेचे, एस के पाटलांच्यावर. असं पाटलांनी नुसते महाराष्ट्रातलेच नव्हे तर देशाच्या सगळ्या कानाकोपऱ्यातले अनेक लोक हे या ठिकाणी आणून त्यांना सन्मानानं आपण मुंबईकर आहोत, मुंबईत आपलं स्थान आहे, आपण परके नाहीत, या प्रकारचं एक स्थिती या ठिकाणी त्यांनी केलेली होती. आणि म्हणून मुंबई त्याचा कठोर फर्ग्युसन चेहरा हा आपल्याला दर्शन करायचा आहे. इथं सगळ्यांना वळून घेऊन जायचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या सगळ्या घटकांना त्या ठिकाणी स्थान आहे, त्या पद्धतीने आपला एक व्यापक पाया हा मुंबईमध्ये कसा करता येईल याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. आपण जागा थोड्या वेळा युतीमध्ये असल्यामुळे ठीक आहे, सचिन आई, नवाबभाई, पंतअध्यक्ष, काँग्रेस हे सगळे बसून ठरवतील त्याच्यामध्ये काय जागा मागच्या वेळेस 6-7 काही किती जागा 7 आपण त्याचे 7 लढवल्या होत्या. आधी तुम्ही काय स्थिती आहे ती आपली बघून त्याचा विचार करून तुम्ही निर्णय घ्या. पण आज इथपर्यंत ठीक आहे, तुझ्या महानगरपालिकेची जी निवडणूक येईल त्यावेळेला मात्र आपण अधिकात अधिक कार्यकर्त्यांना प्रत्येक ठिकाणून संधी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण महानगरपालिकेचे निवडणूक होणार आहे किंवा निवडणूक पडणार आहे तो उद्याचा ठिकाण नेता होणार आहे, त्या लोकांनी संधी दिली काम करण्याची, तर मुंबई महानगरपालिकेतला नगरसेवक हा देशातल्या अनेक राज्यातल्या विधानसभेच्या सदस्याच्या पेक्षा सुद्धा प्रभावीपणानं काम करू शकतो. आणि त्यामुळे ही संधी आपल्या अनेकांना कशी मिळेल याच्या संबंधीची तयारी आपण केली पाहिजे आता विधानसभातून. पण लक्ष महानगरपालिकेवर असलं पाहिजे आणि उद्या महानगरपालिकेवर तुम्ही 50-60 तुमचे प्रतिनिधी निवडून आला तर माझी खात्री आहे की पुढच्या वेळेला विधानसभा आणि संसदेमध्ये सुद्धा मुंबई तुम्हाला कोणी दुर्लक्षित करणार नाही. आणि म्हणून हा पक्षाचा हा विस्तार हा आपण वाढवायच्या उद्याची काळजी घेतली पाहिजे. आता हे घेत असताना एक गोष्ट मला सुचायची, मी प्रत्यक्षांशी सतत बोलतो, आपण 20 वर्षापूर्वी हा पक्ष स्थापन केला आणि त्यावेळी विधानसभेमध्ये आपले लोक निवडून आले, सरकारमध्ये आले, तर आपलं वैशिष्ट्य काय होतं? सगळं महाराष्ट्रात चर्चा होती, हे सगळे तरुण लोकांचं जास्तीत जास्त शक्ती ही राष्ट्रवादीमध्ये आहे. त्या निवडणुकीच्या नंतर मंत्रिमंडळ झालं, त्या मंत्रिमंडळामध्ये कोण विलासराव होते का? पहिले विलासरावच होते. आणि आपल्या पक्षाच्या वतीने कोण होतं? जयंत सावंत, अजित होते, आणखी बाकीचे सरकारी होते, नवा होते. आणि हे अनेक लोक असे होते की ते पहिल्यांदा मंत्री झाले आणि नुसते झाले नाही तर पहिल्यांदा कॅबिनेट मिनिस्टर झाले, वरिष्ठ नेता म्हणून त्या ठिकाणी छगन भुजबळ होते उपमुख्यमंत्री. पण उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालची सगळी आपली टीम ही प्रथम मंत्री झालेली, कॅबिनेट मंत्री झालेली तरुणांची होती. आणि त्याचा परिणाम हा झाला की सर्वच पक्षाचा विस्तार व्हायला त्याची मदत झाली. आज थोडा आपल्याला विचार करायला पाहिजे की आज या सगळ्या सत्तेच्या आणि संघटनेच्या पदांच्या जागेवर आज ही नवी फेरी किती आहे. आणि तुझी मला काळजी वाटते की ही नवी फेरी
आपल्याला अधिक आणण्याच्यासाठी आपण काळजी घेतली नाही तर त्याचे परिणाम आपल्या वाजीवर निश्चित होते. आणि म्हणून जास्तीत जास्त नव्या पिढीच्या लोकांना संधी संघटनेत आणि उद्या निवडणुकीच्या प्रक्रियेत सुद्धा दिली पाहिजे. पंतप्रधान आहेत, बाकीचे नेते लोक त्या ठिकाणी उद्या आपण एकत्रित निवडणुका लढू. 50% जागाच आपल्याकडे असतात. आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 40-42 का 41 लोक असते. आपली संख्या 140 ची 100 लोक त्या ठिकाणी घ्यायची संधी आहे. त्या 100 विधान 40-50 आपण जे नवे चेहरे तरुण चेहरे आणि दोन्ही पुरुष या दोघांच्या त्रिचुलीच्या ठिकाणी हृदय करू शकला तर लोकांना बदल हवा असतो. नव्या चेहऱ्यांना संधी द्यायला लोक उत्साहाने तयार होत असतात. आणि म्हणून इथं एक कॉम्बिनेशन पाहिजे. अनुभवी लोकही हवे प्रशासनाच्यासाठी, देश चालवण्याच्यासाठी, राज्य चालवण्यासाठी. आणि त्या अनुभवी लोकांच्या बरोबर तितकी संख्या कष्ट करणार पाहणाऱ्या आणि नवीन नेतृत्व त्याच्यातून घडू शकेल अशा प्रकारची स्थिती असलेल्या तरुणांची सुद्धा संख्या त्या ठिकाणी असली पाहिजे. म्हणजे महानगरपालिका असो, नगरपालिका असो, जिल्हा परिषद असो किंवा विधानसभा असो, त्याच्यात ती केली पाहिजे. पण थोडे चेहरे बदल याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायची गरज आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि ते करून आपण निवडणुकीची तयारी ही करायला सुरुवात केली पाहिजे. आता खरं दिवस जास्त राहिलेच नाही, त्यामुळे तातडीने आजपासून संध्याकाळपासून उद्यापासून ही तयारी केली पाहिजे. आणखी एका गोष्टीची सूचना मला आपल्याला करायची आहे की आपण निवडणुकीमध्ये आता कामाची पद्धत, संपर्काची माध्यम याच्यात फरक झाला. आता फेसबुक, ट्विटर आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि आपला संपर्क किती आहे. आज अनेक राजकीय पक्ष याचा पूर्ण परिणाम होत होता. इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक या सगळ्या गोष्टीवर आज सहजपणे लोकांच्यामुळे सोसायच्या उद्देशाची काळजी घेतली जाते. कधी कधी गमतीने मी बघत असतो की एक जाहिरात असते टेलिव्हिजनवर, तुम्ही बघितली असेल कशाची जाहिरात आहे. एक जाहिरात आहे घरातीची मालकी नोकऱ्याला विचारते. फेसबुकवरची या गोष्टीचा आपला कधी फारसा समज होत. आपल्या प्रचाराची पद्धत काय घरोघर जाणार वगैरे वगैरे तिथे केलं पाहिजे. पण फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या सगळ्या गोष्टीचा सुद्धा लाभ हा घेण्याची गरज आहे. आपण त्याच्याबद्दल सखोल ज्ञान आत्मसात करण्याच्या बद्दलची खबरदारी घेतली पाहिजे. ही सहजपणाची आणि फार लवकर फार मोठ्या प्रमाणात लोकांच्या भरत पोहोचण्याची साधन आहे. आणि म्हणून की आधुनिकता आपल्या कामात सुद्धा आपण आणण्याची गरज आहे. एवढंच या ठिकाणी मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे. मी काही अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही. मागच्या निवडणुकीला अनेक प्रश्न आपण मांडले पण त्या प्रश्नाचा लोकांनी गांभीर्याने विचार केला नाही असं आपल्याला वाटतं. नोटाबंदीचा विषय आपण मांडला, आपण 15 लाख तुमच्या खात्यात पोचले का हा प्रश्न विचारून बसतो. लोकांना त्याचं काही पडलं नव्हतं. ज्या वेळेला तुमच्याकडे हल्ला होतो आणि त्या हल्ल्याच्या पाठीमागे पाकिस्तानने अशा प्रकारची भावना जन्मांसात रुजवली जाते, त्यावेळेस लोकांच्या मनामध्ये सुद्धा राष्ट्रीय कर्तव्य म्हणून राष्ट्राच्या हिताची जपणूक करण्याच्या संबंधीची भूमिका ही अधिक महत्त्वाची होते. निवडणुकीत काय व्हायचं असेल ते बघू, कोण यायचं असेल ते कोण बघू. पण आज याला उत्तर द्यायचं असेल तर भक्कम माणूस पाहिजे आणि तो आज भाजपचा नेता त्या ठिकाणी हा विचार लोकांच्या मनावर बिंबवायला
भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व हे यशस्वी झालं ही गोष्ट मान्य केली होती, पण ती खरी नव्हती हे आता दिसलं. निवडून झाली कोणा कोणी त्याची चर्चाही करत नाही, कुठं बोललंही नाही, घरात घुसून वाजू म्हणजे आता हे घरात घुसून वाजायची भाषा त्यावेळी होती. नव्या पिढीला साहेब काय भारी माणूस घरात घुसून वाजायची गोष्ट होती, अच्छी बात आहे. आणि ती निवडणूक झाली सत्ता हातात आली कुठं घरात घुसून जगातले कुठले देश श्रीलंक राहिले माहिती नाही. या देशामध्ये अनेक प्रधानमंत्री होऊन गेले, पण यांना मान्य आपण केलं पाहिजे की एका मर्यादित काळामध्ये जग अनेक प्रधान पंतप्रधान राहण्याच्या संबंधी यांचा हात कुणी जात नाही, त्याच्या काही राहण्याचं नाही. आहे त्यांना वेळ, त्यामुळे त्यांचे जातात सगळीकडे. पण जो त्यांनी एक लोकांच्या मनात निवडणूक जिंकण्याच्यासाठी भावना तयार केली होती, ती निवडणूक जिंकण्यापुरतीच होती, ही गोष्ट आता लोकांच्या नजरेसमोर यायला लागलेली आहे. आणि त्यामुळं एकंदर राष्ट्रीय हिताच्या दृष्टीनं जे प्रश्न आपण मानले ते प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा. आता त्या प्रश्नाच्यासाठी संघर्षाची भूमिका घेणार, त्याच्यासाठी या विविध साधनांचा उपयोग करणार, आणि जास्तीत जास्त लोकांच्या मनात आपला विचार हा पोचेल कसा, रीच कसा होईल याची खबरदारी घेणं हेच काम आपल्याला करायचं आहे. आणि तो करण्याचा निर्धार आपण करूया, आणि या सगळ्या आव्हानाला सामोर जाऊन यश संपादन करूया एवढंच या ठिकाणी सांगतो. माझे मला फक्त सांगायची राहिली, मगाशी आपल्या नेत्यांच्या भाषणामध्ये आलं की त्यांच्या निवडणुकीमध्ये जे मतदान झालं त्याच्यात ईएम नाही, ईएम बद्दल लोकांच्या मनात शंका, बरोबर. पण मला स्वतः असं वाटतं, मी अनेक एक्सपर्टची चर्चा नंतर केली, त्याच्यामध्ये थोडासा कपला गैरसमज आहे. ते आणखी नाही पाहिजे त्याच्याखाली. हां आपण जे मतदान केलं तुम्ही सगळ्यांनी, तुम्हाला असं जसं तुम्ही मतदान केंद्रावर गेलं, मतदान केंद्रावर गेल्याच्या नंतर लहान शिष्याच्यावर तुम्हाला विषय दिसायचं नाही, त्याच्यावर गेलं तिथं असेल त्याच्यामध्ये तुमची खून असेल, त्याच्यात तुम्ही वचन दाबलं असेल, बरोबर. त्याच्यानंतर ते वचन दाबल्याच्या नंतर तुमचं वत कुठे गेलं हे तुम्हाला कशावर कळतं, तुम्ही पाहिलं की तुम्ही घरावर लावलं घरावर गेलं, पंजाब लावलं असेल तर पंजाब गेलं, आणि त्याची चिठ्ठी व्हायला चिठ्ठी व्हायला झाली तुम्ही चिठ्ठी तुम्हाला दिसली असेल, त्याच्यामध्ये ती चिठ्ठी म्हणाली तुम्हाला त्या चिठ्ठी तुमची खून दिसली आणि तुमचं समाधान झालं की मी या ठिकाणी मत दिलं तिथे पोहोचलं, बरोबर. म्हणजे त्याच्यात दोन गोष्टी तुम्ही पाहिली, एक तुम्ही वचन दाबलेलं आणि नंतर जिथं ते पोहोचलं ही काय, आणि तिथं त्या ग्लासमध्ये तुम्ही तुमचं मत कशात गेले पाहिजे. प्रश्न या दोन्हीमध्ये काही गडबड नाही, गडबड कुठे आहे त्याच्यानंतर तिथे एक अधिकारी बसतो, त्या अधिकाऱ्याच्या समोर एक मशीन आहे चालू बंद करायचं. तिथं काय तुम्ही वचन दाबलं, वचन दाबल्याच्या नंतर ई फायर गेलं आणि ई फायर ते तिकडे गेलं, आणि मतमोजणीच्या वेळेला ते यांचं तुमच्या त्यांच्या समोर त्याच्यावरची मतमोजणी झाली. आता इथून तिथं काय गेलं हे तुम्हाला कळेल, गडबड तिथं. मला
आवाजी अत्यंतज्ञ टेक्नोक्रॅट डॉक्टर जयंतर नाही का डॉक्टर मला त्याच्यामध्ये या पहिल्या दोन मध्ये हे योग्य पद्धतीने झालं, तुम्ही खुश झाला आणि आमच्या वतीने तर ते पोचलं तिथं म्हणून तुम्ही बाहेर पडला. पण तिथून ज्या ठिकाणी गेलेलं आहे त्या ठिकाणी नक्की काय गेलं याच्या संबंधीचा शोध घ्यायची गरज आहे आणि ती आता आम्ही म्हणजे दिल्लीला गेल्याच्या नंतर देशातल्या विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांची आम्ही एक बैठक बोलवतोय, काही एक्सपोर्ट बोलवतोय, काही टेक्नोकॅट बोलवतोय की सवन मशीन या देशामध्ये दोनच कंपनीमध्ये तयार करतात. एक केंद्र सरकारची ॲटॉमिक एनर्जीची एक कंपनी आहे आणि केंद्र सरकारची आणखी एक कंपनी. या दोन ठिकाणी आज ह्या मशीनच्या संबंधीची निर्मिती केली जाते आणि त्याच्यात सेटिंग केलं जातं. ते सेटिंग करायला 8 ते 10 लोक त्याच्यापेक्षा जास्त लोक लागत नाही. ते सर्व देशाचं काम करू शकतात काही तासात एका दिवसात, इतकं सोपं ते आहे त्या पद्धतीचं असं प्रेझेंटेशन आम्हाला दाखवलं गेलं. आता त्याच्यात ते मशीन बनवलं होतं का दाखवलेले असतात ते एकाने या सगळ्या गोष्टीमध्ये टेक्नोक्रॅट्स आणि एक्सपर्टचा सल्ला घेऊन वस्तुस्थिती ही जाणून घ्यायचं काम आम्ही करणार आहोत. सगळ्यांच्या मनामध्ये तुम्ही कष्ट केले, लोकांच्या पोचात मतदान केलं आणि जाऊन आल्याच्या नंतर तुम्हाला मतदान होतं आम्ही दिलं होतं दिलं इथं पडलंच नाही. एका मतदारसंघाचे युवक मला भेटले, एक गाव होतं राहायचं आणि त्या गावामध्ये एका विचारांचं गाव होतं. त्या गावाने सगळ्यांनी मतं ही आपल्या विचाराच्या पद्धतीने दिली पण तिथल्याच्या मशीनवर 70% मतं भाजपवर निघाली. ते गावचे लोक सांगतात आमच्याकडे भाजपला औषधंच नाही, ते कुठं 1, 2, 3, 4 चुकीचे असतील ते असतील समजू शकतो. पण जे गाव सगळं एका विचारतं अशी गावं असतात. तुमच्याकडे काही मोहल्ले सुद्धा असतात, काही वाट सुद्धा असे असतात एका विचारायचे. तिथं असं काही वेगळं झालं असेल तर लोकांच्या मनात शंका येते. प्रश्न असा आहे की काही झालं तरी या देशातल्या संसदीय लोकशाही पद्धतीच्या संबंधी गैरविचार जनमानसात कधी निर्माण होता कामा नाही आणि हा ज्यावेळेला होईल आणि लोकांना वाटेल की मी माझं दिलेलं मत हे त्या उमेदवारालाच जात नाही. लोक आत्ता गप्प बसतील पण कधी ते कायदासुद्धा हातात घेतील ते होऊन देता कामा नये. शांतता या दोन्ही गोष्टी शिकवायच्या असल्यावर यासाठी वस्तुस्थिती ही समजून घेऊन दुरुस्त केलं पाहिजे हा प्रयत्न आम्हाला लोकांचा राहील एवढंच याची काम सांगतो आणि माझे दोन शब्द सांगतो.